एप्रिल 2019 मध्ये अहमदनगर शहरातील लाल टाकी येथे किरकोळ झालेल्या वादातून वृद्ध महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. बारस्कर कॉलनी लालटाकी अहमदनगर येथे फिर्यादी माया वसंत शिरसाट आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सारिका संतोष दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर आदी 14 ते 15 आरोपींनी फिर्यादी माया शिरसाट आणि त्यांची सासू बेबी अर्जुन शिरसाट, सचिन शिरसाट, विनोद शिरसाट, संतोष शिरसाट आणि इतर नातेवाईकांना लाकडी दांडके आणि हत्याराने मारहाण करून जखमी केले होते. यामध्ये फिर्यादी यांच्या सासूची हत्या करण्यात आली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील फरार आरोपी नितीन दिनकर, मुकेश विष्णू दिनकर यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले. या प्रकरणातील आरोपी करम दिनकर राहणार पाथर्डी यास अहमदनगर येथे सापळा लावून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी तोफखाना येथे हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.